जग तुमच्या समोर जे काही टाकेल ही नेहमीच तुमची निवड नसते पण तुम्ही त्याच काय करता ही पूर्णपणे तुमची निवड आहे इतर लोक त्यांना जे हवंय ते करतायत पण तुमची प्रतिक्रिया आहे ज्यामुळे दुःख होत नमस्कार सद्गुरु माझी एक बालपणीची मैत्रीण आहे जी, जी खूप अस्वस्थ कौटुंबिक वातावरणात वाढली कारण तिच्या पालकांचे संबंध खूप विचित्र होते ज्यामुळे ती सततची भांडणं आणि प्रेमाच्या अभावात वाढली म्हणून वर्षानुवर्ष मी तिला एक संकुचित व्यक्ती म्हणून पाहिलं तिचा प्रेमावर विश्वास नाही तिचा नातेसंबंधांच्या सामर्थ्यावर विश्वास नाही तर अशा विषारी नातेसंबंधाचा आपल्या जीवनात नकारात्मक परिणाम कसा होऊ द्यायचा नाही हे पहा प्रत्येक जण निमित्त शोधतोय त्यांच्या स्वतःच्या दुःखांसाठी माझे पालक असे होते म्हणून मी आता असा आहे हे दुरुस्त करता येऊ शकत नाही कारण आपण तुमच्या पालकांना आता बदलू शकत नाही ठीक आहे हॅलो बदलू शकतो का आपण त्यांना तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की खास करून जर तुम्ही कठीण परिस्थितीतून गेला असाल तुमच्या जीवनात किंवा भयानक परिस्थितीतून गेला असाल समजा हे महत्वाचं नाही आहे का की तुम्ही इतर लोकांपेक्षा लवकर शहाणे झाले पाहिजे इतर लोकांपेक्षा लवकर जे आरामात वाढले ज्यांना माहिती नाही की ते काय असतं त्या गोष्टी बघायला लागणं हे खूप महत्वाचं नाहीये का की तुम्ही जास्त शहाणे झाला पाहिजेत नाही त्याऐवजी तुम्ही सुद्धा दुःखी होण निवडता कारण ते दुःखी लोक होते तर जरा एवढं समजून घेऊया तुमच्याकडे एक बुद्धिमत्ता आहे हे ओळखण्याची की ते वाईटरित्या जगतायत मग हे ओळखण्याची बुद्धी कशी नाहीये की तुम्ही वाईट रीतीनं जगत आहात आता सध्या आणि तुमच्याकडे मूलभूत प्रामाणिकता सुद्धा नाहीये हे पाहण्याची की जर मी वाईट रीतीने जगतोय तर तो मीच आहे जो हे घडवतोय कारण अनेक वेगवेगळ्या परिस्थिती असतील आपल्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत खरं तर तुम्ही जगात जेवढं जास्त काम करण्याचा प्रयत्न कराल तितक्या जास्त वाईट प्रसंगांना तुम्हाला सामोरं जावं लागेल मग ते तुम्हाला आवडो की न आवडू ठीक आहे आता तुम्ही वाईट परिस्थितींना सामोरं आहे म्हणून सुद्धा वाईट बनाल का? का तुम्ही हे खत म्हणून वापरून एका सुंदर फुलामध्ये फुलून याल ही निवड तुमच्या हातात आहे तर प्रत्येक गोष्ट जी आपल्याला दुखावते प्रत्येक गोष्ट जी कुठल्या प्रकारे तरी नकारात्मकता एखाद्या परिस्थितीत त्यातून तुम्ही शहाणे होता की दुखी होता ही तुमची निवड आहे आदर्श परिस्थिती शोधू नका कारण अशी कोणतीही जागा नाही आहे तुम्ही जिथे कुठे जाल तिथे असं काहीतरी घडत असेल जे तुम्हाला नकारात्मक वाटतं ते नकारात्मक आहे की नाही याबद्दल मला काही निर्णय द्यायचा नाही आहे पण दिलेल्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की ते नकारात्मक आहे भरपूर सारे लोक ज्यांनी तुमच्या या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे जसं की आय एस बी त्या सगळ्यांना वाटतंय जर मी आय एस बीमध्ये प्रवेश मिळवला तर ते स्वर्गासारखं आहे पण मला खात्री आहे की असे बरेच लोक आहेत तुमच्या संस्थेत ज्यांना वाटतं की ही सर्वात भयानक जागा आहे राजकारणाने भरलेली मूर्खपणाची अशा गोष्टींची भरलेली आहे नाहीयेत का असे लोक हॅलो मला खात्री आहे की ते आहेत आणि तुम्ही त्यांच्यापैकी एक होऊ नका कारण प्रत्येक ठिकाणी समस्या आहेत ठीक आहे जिथे दोन माणसं आहेत तिथे समस्या आहेत आपण हे मुद्दे कसे हाताळतो हे यावर अवलंबून आहे की आपण प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत आहोत या समस्यांना की आपण सक्तीपूर्ण प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत आहोत या समस्यांना हेच ठरवतं की आपण स्वतः कसे वागतो हा एक आजार बनला आहे संपूर्ण जगभरात कारण त्यांनी सर्वांनी थोडंफार फ्रॉईड वाचलं आहे थोडं मासलो थोडाफार सगळ्यांना युरोपियन मानसशास्त्रीय गोष्टी आणि प्रत्येकजण मानसोपचार तज्ज्ञ आहे माझे आई वडील असे होते म्हणून मी आता असं आहे अरे हे काय तुमची बुद्धिमत्ता कुठे आहे जर तुमचे आई वडील तसे असतील तर तुम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे की तुम्ही कधीही तसे होणार नाहीत हॅलो हो की नाही जर तुमचे आई वडील इतक्या वाईट पद्धतीने जगले असतील जर ते खरं असेल तर मला माहीत नाही की ते वाईट जगले की नाही हा तिचा समज आहे ठीक आहे आपल्याला माहीत नाही की ते कसेच जगले पण तिच्या म्हणण्यानुसार ते खरंय असं गृहीत धरून जर ते वाईट जगले असतील तर हे तुमचं कर्तव्य नाही आहे का की हे पाहणं की तुमच्या हातून अशा चुका होणार नाहीत ज्या त्यांनी त्यांच्या आयुष्यात केल्या होत्या मानवीय मानवी, मानवी बुद्धिमत्ता हे करायला सक्षम नाही आहे का? का मानवी बुद्धिमत्ता अशी आहे बरं का ते उंदरावर अभ्यास करतात आणि सर्व मनुष्यांबद्दल निष्कर्ष काढतात आजकाल मनुष्यांबद्दलचे बरेच प्रयोग सध्या उंदरांवर केले जातात उंदरांच्या वागण्याकडे बघून ते आजकाल म्हणत आहेत की माणसं अमुक तमुक प्रकारची आहेत ही शोकांतिका नाहीये का, का? पृथ्वीवरचा सर्वात उत्क्रांत प्राणी असून सुद्धा मला तुम्ही समजून घ्यायला हवं की तुम्हाला बुद्धिमत्तेच्या या स्तरापर्यंत येण्यासाठी लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचं कार्य लागलंय तुम्हाला इथवर आणण्यासाठी उत्क्रांतीच्या शिखरावर या ग्रहावरच्या तर उत्क्रांतीच्या शिखरावर असताना आपण हे दर्शवतोय का की आपण जगात सर्वोच्च आहोत ते नाही आपल्याला दुसऱ्या कोणाच्या तरी डोक्यावर बसून सर्वोच्च बनायचंय नाही मानव म्हणून आपण अगोदरच जगात उच्च स्थानावर होत नाही का पण पहा आपण कसे वागतोय सतत कशा ना कशाबद्दल तक्रार करतोय जरा हे समजून घ्या जग तुमच्या समोर जे काही टाकेल ही नेहमीच तुमची निवड नसते पण तुम्ही त्याचं काय करता ही पूर्णपणे तुमची निवड आहे हो ना तुम्ही त्यातून काय बनवता ही संपूर्णत तुमची निवड आहे तुमच्या आयुष्याचा अनुभव एवढं तरी तुम्ही केलं पाहिजे सर्व तरुण लोकांनी जर तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या क्षमता जगात उलगडायच्या असतील तर एक महत्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनात निश्चित केली पाहिजे आणि ती म्हणजे तुमच्या जीवनाचा अनुभव मग ती शांती असो की चिंता आनंद असो की दुःख परमानंद असो की आ, काय म्हणतात त्याला पीडा ते काहीही असो तुमचा अनुभव तुमचा अनुभव पूर्णपणे तुम्ही बनवला आहे इतर लोक त्यांना जे आहे ते करतायत त्यांचं नाटक ते करतायत पण त्यावरच्या तुमच्या प्रतिक्रियेमुळे तुम्हाला हे अनुभव होत आहेत आता सध्या जर मी तुम्हाला शिव्या दिल्या असं मी करणार नाही पण मी फक्त सांगतोय <laughs> समजा मी तुम्हाला शिवी दिली तर ती शिवी माझ्या तोंडात आहे ती बंदुकीची गोळी नाही आहे ती तुम्हाला येऊन लागत नाही पण तुमची प्रतिक्रिया आहे ज्यामुळे दुःख होतं नाही का समजा मी तुम्हाला तामिळ किंवा तेलुगू किंवा कन्नड भाषेत शिवीगाळ केली याला ती समजेल तो प्रॉब्लेम आहे बट जर मी तुम्हाला न समजणाऱ्या भाषेत शिवीगाळ केला हसरा चेहरा ठेवून तर तुम्हाला वाटेल की मी तुमच्याशी गोड बोलतोय नाही का आणि तुम्ही मला छान प्रतिसाद द्याल म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमच्यासोबत सध्या जे काही घडतंय त्याचा अनुभव शंभर टक्के तुम्हीच ठरवत आहात मानवी अनुभव आत आ, आ आतून घडतो बाहेरून नाही बाहेरचे प्रभाव आहेत आपण त्यांना किती खोलवर आपल्यावर परिणाम करू देतो शरीरावर बेतला असेल तर वेगळी गोष्ट आहे तुम्ही युद्धक्षेत्रात आहात कोणीतरी गोळीबार करत आहे ही वेगळी गोष्ट आहे ठीक आहे त्याला वेगळ्या पद्धतीनं हाताळण्याची गरज आहे तिथेही जाणीवपूर्वक प्रतिसाद तुम्हाला जिवंत राहण्याची जास्त संधी देईल अनियंत्रित प्रतिक्रियांपेक्षा तर माणूस असण्याचं सौभाग्य यातच आहे की की आपण स्वत ठरवू शकतो की आपल्या जीवनाचा अनुभव हा कसा असावा इतर प्राणी नैसर्गिक स्वाभाविक आणि सक्तीपूर्ण प्रतिक्रियेत आहेत आपण त्यापेक्षा वर असलं पाहिजे पण बहुतेक लोक हे चुकीचं ठरवायचा प्रयत्न करतात आणि ते सुद्धा सक्तीपूर्ण प्रतिक्रियांच्या स्थितीत आहेत आणि त्यातून म्हणजे पालक ते त्यांना माहीत असलेल्या सर्वोत्तम पद्धतीने जगतायत नाही का जर त्यांना आणखी काही चांगलं माहीत असतं तर त्यांनी ते केलं असतं ते त्यांना जमेल ते करतायत बरं त्यांनी तुम्हाला जन्म दिला जो की एक विलक्षण गोष्ट आहे कदाचित स्वेच्छेने नाही पण कोणत्या ना कोणत्या कौन्ता प्रकारे जन्म दिलाय आणि त्यांनी तुम्हाला पुरेसे अन्न शिक्षण आणि तुम्हाला आवश्यक ते सर्व दिलं आणि तुम्हाला या पातळीवर आणलं आता आरशात कायमच मागचं दृश्य बघत बसू नका त्यांनी तुम्हाला वाढवलं तुम्ही प्राऊड झाला तुम्ही जगलात ठीक आहे बरीच मुलं मरण पावतात लहान वयातच पालक त्यांना पुरेसे अन्न देऊ शकत नसल्यामुळे जगात लाखो मुलं मरण पावतात कारण त्यांना जन्म देणारे पालक त्यांना पुरेसं देऊ शकत नाही त्यांनी तुम्हाला वाढवलं तुम्ही प्राऊडही झालात आणि अजून तुम्ही मागचं बघत बसलायत कृपया मागचं दाखवणारा आरसा सोडून द्या आणि पुढे पहा कारण तुम्ही तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही असा कोणताच मार्ग नाहीये ज्याने कालचा दिवस आपण सुधारू शकतो पण उद्याचा दिवस नक्कीच घडवू शकतो